आज मी बनवणार आहे आलू पराठे. कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये हे बटाटे घालून घेते. कुकरमध्ये मी बटाटे घालून घेतलेले आहेत. 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. हे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी आता गॅस बंद करते आणि आता कुकर थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर बटाटे आपण बाहेर काढायचे आहेत. गव्हाचे पीठ 4 वाट्या घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा साखर आणि हे 4 चमचे मी तेल कडक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम कडक करून घ्यायचं आहे. कडक तेलाचं मुहून घालून घ्यायचं आहे. कडक तेलाचं मुहून घालून घेतलेलं आहे. कणिक छान घट्ट म्हणून घ्यायचे आहे. असा घट्ट कणिक मळून ठेवलेलं आहे. याच्यावरती आपण एक प्लेट झाकून 1/2 तास मुरत ठेवायचं आहे. आलू पराठा बनवण्यासाठी जे सारण लागणार आहे ते सारण तयार करून घ्यायचं आहे. आता कुकर थंड झालेला आहे. खूप गरम आहे, थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे. तर थंड झाल्यानंतर बटाट्याची साल आपण काढून घेऊया. 1 लसणाची गड्डी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेते. अशा प्रकारे छान बारीक करून घेतलेलं आहे. बटाटे थोडे थंड झाले, आपण त्याची साल काढून घ्यायची आहे. थोडस किसणीला तेल लावून घ्यायचं आहे. एक बटाटा आपण छान किसून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस तयार आहे. आता या बटाट्याच्या किसामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ आहे. लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे. थोडीशी साखर, चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. कसुरी मेथी आहे, थोडीशी हातावरती तळून घालून घ्यायची आहे. सुकलेला कढीपत्ता मी घेतलेला आहे. खूप छान चव लागते तो पराठ्याला. अतिशय छान अशी कढीपत्त्याचा फ्लेवर येतो खाताना. 1.5 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अनारदाना पावडर मिळतो बाजारामध्ये, तो सुद्धा तुम्ही घालू शकता. थोडीशी कोथिंबीर. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आपल्याला पराठे बनवताना. चिमूटभर हळद. आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आपण आता हे सारण पराठे करण्यासाठी तयार आहे. कणिक खोलून बघूया. 1/2 तास झालेला आहे. थोडस आपण मळून घेऊया. आता मी या कणकेचे एकसारखे गोळे करणार आहे. एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत. आता हे साईडला ठेवूया. वाटी तयार करायची कणकेची. आता हे सारण आपण या कणकेमध्ये भरून घ्यायचं आहे आणि हा बंद करायचा आहे. पुरणपोळीचा पुरण कसं कणकेमध्ये भरून घेतो तसं त्या पद्धतीने हे सारण जे आहे आलू पराठ्याचं, ते सारण असं बंद करून घ्यायचं आहे. कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे.
तवा गरम झालेला आहे. आता मी तव्यावर पराठा टाकून घेते. तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही. खायला लहान मुलांनाही आवडतो, सगळ्यांना आवडतो. अशा प्रकारे तूप लावायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, जास्त हाय नाही ठेवायची. आणि पराठा छान शेकून घ्यायचा. थोडस तेल लावून घ्यायचं आहे.